मित्रांनो नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. मूर्ती मांडणी विधानसभेची ही मालिका घेऊन आम्ही गेल्या अनेक दिवसापासून विविध पक्षांचे उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्या भेटीला येत असतो. आज आपल्या भेटी आले आहे देवीदास काळे. देवीदास काळे म्हटलं की भारतीय जनता पार्टीची एक लेखावान व संवेदनशील कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. देवीदास काळे हे ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीला यावेळेस इथे लातूरमध्ये प्रतिकूल परिस्थिती होती, म्हणजे भारतीय जनता पार्टीचं नाव देखील नव्हतं, कारण लातूर जिल्हा हा काँग्रेसचा बाले जिल्हा म्हणून ओळखला जात असताना आणि येथे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं प्राबल्य असताना त्यांना भेट देत ते भारतीय जनता पार्टीला ऊर्जित अवस्था आणण्यामध्ये ज्या चार दोन लोकांचे नाव घेतलं जातं त्यामध्ये देवीदास काळे यांचं आवर्जून नाव घेतलं जातं. सलग चार वेळेस नगरसेवक, उपमहापौर तसेच अनेक पदं त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये उपभोगलेली आहेत. परंतु असे असले तरी एक नम्र आणि निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून जाणारा आणि सतत 24 तास कार्यरत असणारे देवभाऊ म्हणून त्यांची ओळख आहे. गावभागातील निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांचं प्राबल्य आहे. असे देवीदास काळे आज आपल्या भेटी आले आहेत. त्यांची त्यांच्या कार्याचं बोलण्यानं तुम्हाला त्यांची ओळख होणारच आहे. चला तर आपण आता भेटूया देवीदास काळे यांना. नमस्कार भाऊ, माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला होता. या पराभवाच्या मानसिकतेतून कार्यकर्ते आणि तुम्ही नेते मंडळी बाहेर आलेले आहेत का? सध्या आपलं वातावरण कसं आहे? बरोबर आहे की लोकसभेमध्ये जो लातूर जिल्ह्यामध्येच महाराष्ट्रवादी निकालला तो मला त्या गोष्टीचा खंतच आहे. वेदना देणाराच निकाल होता आणि असं असताना सुद्धा आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की या देशातील लोकांनी या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचं काम या देशातल्या सर्व लोकांनी केलं, त्यामुळं आम्हाला त्याचा खूप आनंद आहे, त्याचा अभिमानी आहे. आणि लातूर शहरातली सीट, लातूर जिल्ह्याची जी सीट गेली त्या पराभवाच्या धक्का आम्हाला बसला, पण काँग्रेसच्या जो काही एक निगेटिव्ह होती, काँग्रेसने लोकांना वेळेत काढण्याचं काम, खोटं बोलण्याचं काम केलं, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव या ठिकाणी तुमच्या लातूर जिल्ह्यामध्ये झाला. आणि काही काळ त्याचं वाईट वाटलं, पण आम्ही त्या धक्क्यातून बाहेर आलेलो, कारण आम्ही खूप संघर्ष पाहिलेला आहे या लातूर शहरामध्ये. आमचा एकही नगरसेवक नव्हता एक ठिकाणी, या देशामध्ये 2 खासदार होते, पण आम्ही आमच्या कार्यातून लोकांचा विश्वास संपादन करत करत आम्ही आज देशामध्ये सत्तेत आहोत, महाराष्ट्रामध्ये सत्तेत आहोत आणि लातूरमध्ये सुद्धा महापालिका आमच्या ताब्यामध्ये आली. त्याच्यामुळं एखाद्या अपेक्षाने खचून जाणाऱ्यापैकी आम्ही कार्यकर्ते या पराभवानंतर पुण्यामध्ये असतील, मुंबईमध्ये असतील, अनेक चिंतन बैठक आल्या, पुन्हा प्रदेश भारतीय जनता पार्टीचं मोठं महाधिवेशन देखील पुण्यात झालं, तर यामध्ये मंथन विचारमंथन काय झालं का? हो, निश्चितच ते आपण म्हणलं तसं ज्या पद्धतीने या ठिकाणी जो रिझल्ट आला आणि अतिशय खालच्या लेवलला जाऊन काँग्रेसने जो विषारी प्रचार केला धर्माधर्मामध्ये, समाजासमाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम पूर्वीपासूनच काँग्रेस करते,
पण यावेळेला ते खूप प्रभावीपणे त्यांनी केलं. आम्हाला चिंता या गोष्टीची वाटते की सत्ता येते जाते त्याची काळजी आम्हाला कधी वाटत नाही, पण चिंता या गोष्टीची वाटते की राज्यकर्ते लोक, या महाराष्ट्राचे कर्ते धरते लोक या महाराष्ट्राचा विचार न करता इथं जाती जातीमध्ये भेदभाव करणं, त्यांच्यामध्ये खूप निर्माण करणं, ही जी मानसिकता प्रबळ होत चालते त्या गोष्टीचं आम्हाला खूप दुःख वाटते. आणि भारतीय जनता पार्टी म्हणून, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून या देशातला आपला जो लोकशाही आहे ती टिकली पाहिजे. सर्व लोक, सर्व जाती धर्माची लोक या ठिकाणी सुखाने समाधानी नांदले पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न असतो. आणि या गोष्टीला कुठेतरी छेद पाडून देण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून, विरोधी पक्षांच्या माध्यमातून होतं हे अतिशय खेदजनक. पुण्यामध्ये हे अधिवेशन पार पडलं, त्याच्यामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्रभाई फडणवीस यांनी जे भाषण केलं त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये जी मरगळ होती ते एकदम त्यांच्यामध्ये नव चैतन्य निर्माण झालेलं आहे. तर या याच्यातलं बोल घेऊन तुम्ही काय ॲक्च्युली कार्यकर्त्यामध्ये मरगळ हा शब्द किंवा हे काही मला सत्य वाटत नाही. पराजय झाला एक दोन दिवस त्या गोष्टीची खंत वाटली, पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सतत कार्यरत असणारा कार्यकर्ता असतो. मग अमित शहा साहेब असतील, देवेंद्रजी असतील, यांच्या भाषणाने तर ऊर्जा येतेच. आणि येणाऱ्या काळामध्ये आता लोकसभा झाली, पण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे इलेक्शन येऊ घातलेले, त्याच्या अनुषंगानं पार्टीचं काम लोकांपर्यंत कसं पोहोचेल याच्यासाठी आम्ही आता आम्ही प्रयत्न करतो आणि ते प्रभावीपणे होत आहे. लोक एकदा या काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी पडले ती परिस्थिती विधानसभेमध्ये राहणार नाही. लोक हुशार आहेत, लोकांना ते लोक जाणतात या सर्व गोष्टी. त्याच्यामुळं आम्हाला मरगळ वगैरे असा काही विषय नाही. कार्यकर्ते जोमाने पुन्हा कामाला लागलेले त्याच्यावर एक विषय. आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो की मोर्चे बांधणी विधानसभेची म्हणत असताना कार्यकर्त्यांची आणि अनेक लोकांची अशी मागणी आहे की लातूर शहर मतदारसंघातून देवीदास काळे यांनी उभा राहायला पाहिजे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे की जे काही आपले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, जुने कार्यकर्ते, अनेक नवीन जुने सर्वच कार्यकर्ते, आणि गेली अनेक वर्ष या लातूर शहरामध्ये लोकांच्या सोबत काम करत असल्यामुळं काही त्या लोकांची काही लोकांनाही असं वाटते की जुना कार्यकर्ता आहे, निष्ठावान कार्यकर्ता आहे, आणि मग तुम्हाला संधी मिळाली पाहिजे असं कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, आपल्या सर्व जवळच्या लोकांना असं वाटतं ते साहजिक आहे, त्यांना असं वाटत पण पार्टी शेवटी आम्ही शिस्तीचे कार्यकर्ते. भारतीय जनता पार्टीचा निर्णय हा माध्यमातून नेत्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतो, त्याच्यामुळं पार्टीच्या मनामध्ये काय आहे पार्टीनं आदेश दिला तर आम्हाला ते करावंच लागेल. त्याच्यामध्ये म्हणजे पक्षादेश मांडणारे तुम्ही पीठावर कार्यकर्ते आहात, परंतु तेव्हा भाऊ मला एक स्पष्ट तुम्हाला विचारायचं आहे की आयाराम दयाराम म्हणजे पक्षामध्ये येतात त्यांना ती भेट मिळतो आणि तुमच्या त्या जुन्या पीठावर कार्यकर्त्यांनी फक्त स्वतःला जे उपलब्ध काम करायचं का तुम्हाला कुठेतरी कधीतरी संधी मिळायला नको का असं अनेक कार्यकर्त्यांना वाटतं, आमची आता अनेक शहरामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये लोकशाही असतो, अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे, ते सर्वजण इच्छा व्यक्त करतात आणि ते चुकीचंही नाही. अनेक दिवसापासून सर्वजण या ठिकाणी काम करते, त्यांची इच्छा असणं साहजिक आहे. आणि आम्ही या भारतीय जनता पार्टी आता मागच्या वेळेला महापौर पदाचा विषय दावेदार मी होतो, पण काही तांत्रिक विषय होते, आम्ही पार्टीचा आदेश मानून थोडं दोन पावलं पाठीमागं राहायचं आणि आता
आम्हाला जर पार्टी नसेल दिली तर ते लढवून त्याच्यामध्ये ते आदेश म्हणून आम्ही ते तुमचा स्वभाव उमेदवारी असला नंबर असला तरी संवेदित संवेदनशील कार्यकर्ते म्हणून तुम्ही ओळखा की पण प्रसंगी तुम्ही पक्षासाठी समजा पक्षाला न्याय आला कार्यकर्त्यांना पेटून उठणारे असे आक्रमक कार्यकर्ते म्हणून तुमची ओळख आहे. सध्याचे विद्यमान आमदार अमितभाई देशमुख हे जोमाने काम करत आहेत. कधी जे ते महापालिके देखील ते लोक बैठकीत येत आहेत कामाला कचऱ्याच्या संदर्भात ते बोलत आहेत. तर यांच्या कार्यशैलीबद्दल एकंदर कारभाराबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही त्यांच्याशी कसा मुकाबला करा. तुम्ही आता म्हणतात की आता ते थोडं काम करायला लागले याच्यावरूनच तुमच्या विचारावर तुमच्या बोलण्यावरूनच हे लक्षात येते की आता इलेक्शन आल्यानंतर 2 महिने ते कामात असतात हे काही नवीन नाही. आणि महापालिकेत आता बैठकी ती आम्हाला माहिती आहे पण आमदार साहेबांची कामं काय असतात या लातूरच्या मला तर अतिशय खेदाने सांगावं असं वाटतं. आम्ही ज्या वेळेला काय 24 तास रस्त्यावर राहणारे कार्यकर्ते आपण या लातूरच्या लोकांचा वालीच कुणी नाही अशी परिस्थिती या लातूर शहर मतदारसंघामध्ये असते. लातूर शहर मतदारसंघामध्ये कारण ज्या लोकांच्या अडीअडचणी आहेत लोकांचे प्रश्न आहेत अनेक विषय आहेत लोकांचे महापालिकेत अनेक कामं असतात अधिकारी त्यांना रेस्पॉन्स देत असतात. आपल्या स्वतःच्या घराचं बांधकाम जरी करायचं असेल तर त्यांचं परमिशन घेण्यासाठी लोकांना एक वर्ष चक्र मारावं लागते. मग त्याच्यासाठी अधिकाऱ्यांना बोलण्याचं काम किंवा अधिकाऱ्यांना त्या पद्धतीनं काम करून लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम हे आमदारांच्या माध्यमातून केलं पाहिजे. पण इथं लातूर शहरामध्ये असं काही होत नाही. या लातूर शहरामध्ये आपण पाहत आहे की किती वाईट परिस्थितीमध्ये लोक जगत आहेत. त्यास आमचं म्हणजे आपण 20 वर्षापासून बघतो त्या शिवाजी चौकामधून जर आपल्याला पास करून जायचं असेल तर किमान अर्धा तास जातो. प्रत्येक चौकामध्ये तीच परिस्थिती आहे. ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. लोक पर्याय नाही म्हणून जातात. तुळजापूर सारख्या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे पण ते इथं लातूर शहरामध्ये नाही. कचऱ्याचा भयंकर प्रश्न असतो पण ज्या ज्या वेळी असे काही प्रश्न तीव्र होतात त्यावेळेला मी विश्वासानं सांगतो की भारतीय जनता पार्टीच रस्त्यावर येऊन लोकांच्या प्रश्नासाठी आंदोलन करत असते आणि आम्ही देशात आणि महाराष्ट्रात जरी सत्तेत असतो तर आम्ही लातूर शहरामध्ये कधी आमदार म्हणून म्हणजे विधानसभेत सत्तेत आलेलो नाही. त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की इथल्या आमदारांच्या कामाच्या बाबतीमध्ये कधीतरी लोकांच्या प्रश्नाचा त्यांनी विचार करावा म्हणजे ते होत नाही. आता इलेक्शन आलं की लोकांना आता माझं मला असं वाटतं की 2 महिने मी मुंबईला जात नाही इलेक्शन अशा पद्धतीचं त्यांचं काम. भारतीय जनता युवा मोर्चात ते भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा ते असा देवाभवनचा प्रवास आम्हाला ऐकून घेणे मी युवा मोर्चामध्ये काम केलं. युवा मोर्चाचं म्हणजे वॉर्डाचा अध्यक्ष होतो त्याच्यानंतर युवा मोर्चात काम केलं. युवा मोर्चामध्ये मी सचिव राहिलो उपाध्यक्ष राहिलो नंतर अध्यक्ष राहिलो युवा मोर्चाचा. त्याच्यानंतर अदरवाडीमध्ये मी सचिव राहिलो उपाध्यक्ष राहिलो मागे एकदा शहराध्यक्ष राहिलो त्याच्यानंतर जिल्ह्याचा उपाध्यक्ष राहिलो त्याच्यानंतर प्रदेशावर पण मी ओबीसी मोर्चाचा मी सचिव मी उपाध्यक्ष राहिलो. या लातूर शहर विधानसभा प्रमुख असेल लोकसभा म्हणजे असे पण संघटनात्मक पण पद इलेक्शनच्या काळामध्ये पार्टीची जबाबदारी घेऊन आम्ही केलो. आणि आता भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्या पार्टीने जबाबदारी दिली. तर हा असा मोठा प्रवास वॉर्डाचा अध्यक्ष
ते जिल्ह्याचा अध्यक्ष, प्रदेशाचा सरचिटणीस, असे हे सर्व भारतीय जनता पार्टीच्या कामाचं मार्गक्रमण. मग हे तुमचा प्रवास असताना तुमच्या कारकिर्दीमध्ये असे उल्लेखनीय काहीतरी काम केले असेल, तुम्ही तुम्ही आंदोलन केलं असेल एखादं, किती लक्षात आहे तुम्हाला? नाही, असं एक आंदोलन नाही, असे 100 आंदोलन आम्ही सांगू शकतो. माझ्या आंदोलनाचे किमान 40 केसेस लातूर शहरामध्ये. मग पाण्याचा विषय असेल, शेतकऱ्यांच्या खत बियाण्यांचा विषय असेल, त्यानंतर लातूरातला कुठलाही विषय असेल, लाईटचा विषय असेल, ट्रॅफिकचा विषय असेल, असे अनेक उदाहरणं आम्ही तुम्हाला सांगू शकतो. की या आणि आत्ता आम्ही उल्लेखनीय जर विषय आपण बोलला की प्रथम ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीची सत्ता महापौर गेली आली, त्यावेळेला या लातूर शहरामध्ये असलेली जी प्रलंबित प्रश्न होती गेली 30-40 वर्षापासूनची, ते केवळ 2.5 वर्षामध्ये त्या पूर्ण करण्याचं काम आम्ही केलं. मग त्याच्यामध्ये लिंगायत समाजाची स्मशानभूमी असेल, मुस्लिम समाज बांधवांचा शादीखाना असेल, या लातूरकरांच्या साठी असलेल्या नाट्यगृहाचा विषय असेल, लातूर सुशोभीकरण असेल, या लातूर शहरामध्ये बाहेरगावून येणाऱ्या लोकांना असो किंवा लातूर शहरामध्ये जी काही बाजारमध्ये लोक हे खरेदीला जात आहेत, अशा लोकांना शौचालय असेल, मोटारी असेल, याची सुद्धा व्यवस्था नाही. पण आम्ही ते हे सर्व अनेक काम, लातूर सुशोभीकरणाचा विषय असेल, ते केवळ आणि केवळ 2.5 वर्षामध्ये आम्ही हे काम केलं. आणि अशा अनेक उल्लेखनीय जे की सत्ताधाऱ्यांनी इथल्या हे कधी केलं नाही, ते आम्ही 2.5 वर्षाच्या काळात. मग कधी इथलं सामाजिक विषय कुठला ते त्याच्यामध्ये असतं, आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. आमचा ध्यासच असतो त्या महापालिकेमध्ये गेलं ना तर सर्वसामान्य लोकांचे प्रश्नच तिथं कुणी ऐकून घेत नसतं अशी मानसिकता अधिकाऱ्यांची. पण आम्ही प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन महापालिकेतल्या गोरगरीब लोकांचे विषय असतील, सर्वसामान्य लोकांचे विषय असतील, ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न सतत करतो. आता विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात तुमचे पोटमान नेमण्यात आलं आहे. पक्षशेट्टी कोणाला उमेदवारी देईल हा पक्षशेट्टीचा आले मांडावे तुम्ही कार्यकर्ते. भारतीय जनता पार्टीमध्ये लोकशाही मोठ्या प्रमाणात चालते. लोकशाहीला म्हणून जर अ किंवा मला जर तिकीट दिलं गेलं तर त्याचा तुम्ही पक्ष आदेश म्हणून प्रामाणिकपणे जिल्ह्याला खाता लावून तुम्ही काम देखील करणार आहात. पण हे सगळं असताना लोकांना पुढे काय प्रश्न आहे, पण इथे आमदाराचे काय प्रश्न आहे, किंवा एकंदर या विधानसभा मतदारसंघामध्ये काय प्रश्न आहे, लातूर शहरामध्ये खूप वर्षापासून काम करतो, आंदोलन करतो. मग या ठिकाणी अनेक नेते, गणपतराव जाधव साहेब असतील, नंतर शिवाजीराव पाटील वगैरे साहेब असतील, बाकी आमचे जे नेते जिल्ह्यात आणि येत्या काळामध्ये मी तुम्हाला उगच लातूरकरांना मोठे आश्वासन देण्याची गरज नाही, कारण या लातूर शहरातली मूलभूत प्रश्नच आणखी सुटलेली नाही असं माझं मत आहे. मला असं वाटतं की या लातूर शहरातला प्रत्येक नागरिक आपल्या घरून जर गंजगोदाईमध्ये खरेदीला जात असेल किंवा दुर्दैवानी काही घटना घडली त्याला हॉस्पिटलला जायचं असेल तर तो सहजरित्या गेला पाहिजे. ड्रेनेजचे विषय, पाईप नालीचे विषय, मूलभूत पाण्याचे प्रश्न आहेत, असे मूलभूत प्रश्नच
या लातूर शहरात त्यांनी सुटलेली नाही. अतिशय बिकट परिस्थितीमध्ये या लातूरचा प्रत्येक नागरिक जगत असतो आणि मग इथले व्यापारी असतात. व्यापाऱ्यांना दररोज त्याच्या मच्छर लोकांचा त्रास, ट्रॅफिकचा त्रास, नागरिकांनाही तोच त्रास. तर मला असं वाटतं की आमचे नेते देवेंद्र भाऊ असतील, नितीनजी गडकरी असतील, यांचा आदर्श घेऊन शांघाय वगैरे करण्याची गरज, भाषा करण्याची गरज नाही. नागपूरमध्ये ज्या पद्धतीची सिस्टीम आहे, रस्ते मोठे, पाण्याची व्यवस्था आहे, स्वच्छता चांगली आहे, एवढं जरी झालं अहो शहरामध्ये एवढं पॉप्युलेशन असताना एक किल्ला सुटत, तिथं लोक सकाळी वॉकिंगला करत असताना एकमेकाला धक्के लागतात. मी किमान मला असं वाटतं की या लातूर शहराच्या चारही बाजूला मिळत असतो ही गरज आहे लातूरची. पण ह्याच्याकडे कोणी लक्ष द्यायलाच तयार नाही. म्हणजे इच्छाशक्ती नाही म्हणायचं का वेळ नाही म्हणायचं हा प्रश्न आहे. इथल्या आमदारचा इथल्या आमदारांनी ग्रहीत धरलेले आहेत, ग्रहीत धरलेले आहे. आणि मला असं वाटतं की लोक या गोष्टींचा विचार करत आहेत. समोर येणाऱ्या काळामध्ये लोकांना दिलं होत की मी उंजनीचं पाणी आणून द्याला नाही आणून दिलं तर मला कोविड वगैरे वगैरे बोललेले. तर ते काय पूर्तता झाली नाही त्याच्याबद्दल काय इलेक्शन आल्यानंतर मग हे काँग्रेसची संस्कृती निगेटिव्ह पसरवणे आणि लोकांना पसरून आपण आपलं साध्य करणे. लोकसभेत लोकांना काही कारण नसताना बाबासाहेब आंबेडकरांनी जी सर्वसामान्य गोरगरीबासाठी जी संविधान बनवलं हे जगामध्ये सर्वात उत्तम आहे. आणि नरेंद्रभाई मोदी त्याचा खूप सन्मान करतो संविधानाचा आणि भारतीय जनता पार्टीनं खूप संविधानाचं आदर करतो. पण लोकांमध्ये एक भ्रम पसरवला की हे संविधान बदलला असे खोटे आरोप किंवा नेरेटिव्ह करून लोकांची दिशाभूल करून निवडून येण्याचं काम अनेक वर्षापासून करतात. त्याच्यामुळं त्यांनी त्या पद्धतीनं केलं पण लोकांना ते सगळं माहिती आहे, दिसतंय, जाणतात लोक. त्याच्यामध्ये लोक विचार करतो आणि मुख्यमंत्री जे माझी लाडकी पहिली योजना चालू केलेली आहे किंवा अनेक योजना घेतल्या याला प्रचंड प्रतिसाद मिळतो. लातूरमध्ये देखील तुम्ही अनेक बैठका खूप चांगला दिसत आहे. आणि महिला अत्यंत प्रत्येक भागामधून फॉर्म भरून घेत आहे आणि मला वाटते की 17 ऑगस्टला त्याचा हप्ताही त्यांच्या अकाउंटवर खात्यावर पडणार आहे. आणि खऱ्या अर्थानं हे काम असतं सरकारचं की सर्वसामान्य लोकांपर्यंत सोयी सुविधा पोहोचल्या पाहिजे आणि एक मदत करून हे एक अतिशय चांगली महाराष्ट्रातली सर्वात मोठी योजना प्रत्येकांना मदत पोहोचवण्याच्या दृष्टीने अतिशय चांगला प्रतिसाद आहे. पण त्या चांगल्या योजनेला ज्या योजनेमुळं अनेक गोरगरीब लोकांना त्याचा फायदा होणार आहे त्या योजनेला सुद्धा त्या योजनेच्या बाबतीत सुद्धा पूर्ण निरेटिव्ह पसरवण्याचं काम या विरोधी लोकांच्या माध्यमातून होत आहे. त्याच्यामुळे हे अतिशय दुर्दैव्य किमान काही लोकांपर्यंत मदत जात असेल तर ते अडवण्याचं काम सुद्धा हे लोक चुकीच्या पद्धतीने करते. अतिशय वाईट दुर्दैव्य लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने निरेटिव्ह तयार करून म्हणजे लोकांचा भ्रमक तयार करून ते निवडून आले आणि मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये तुम्हीच नाही बरेचसे कार्यकर्ते कापील राहिले असं लोकांचं म्हणणं आहे. त्या कापीपणाचा फटका त्यांना लोकसभेत बसला आहे. पण आता तुम्ही सावरलेला आहात, आता तुम्ही खूप खुशी आहात. ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक येणार आहे त्यावेळेस तुम्ही
लोकांचा भ्रम कमी करण्यासाठी काय रणनीती आहे? नाही, आता खऱ्या अर्थानं लोकांनाही हे कळालेलं आहे की आपल्याला लोकांनी या मोठं म्हणून आपल्याला फसवलं. आणि आम्हालाही लक्षात आलेलं आहे की आम्ही एवढ्या खाली जाऊन विचार त्यांनी केला नाही या पद्धतीची विषारी प्रचार घेऊन त्याच्यामध्ये आम्ही कमी पडलो की लोकांमध्ये जवळ गोवा हे असं होत नसतं हे सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो. कारण वेळ कमी होता, पण मला असं वाटतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये लोकांनी हे जाणलेलं आहे. त्याच्यामुळं लोकसभेमध्ये जो काही जी काही परिस्थिती निर्माण झाली ती येत्या या येणाऱ्या विधानसभेमध्ये होणार नाही याच्याबद्दल मला विश्वास आहे. मला विश्वास आहे, खात्री आहे की विधानसभा निवडणुकीत असं चित्र राहणार नाही. चित्र राहणार नाही, कारण अनेक आंदोलनं असतील, आरक्षणाचे विषय असतील. केवळ इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून ज्या पार्टीनी खऱ्या अर्थानं अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला, आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा अनेक पॉझिटिव्ह निर्णय घेण्याचा, त्याचा कुठेही विचार न करता केवळ राजकारण म्हणून त्या गोष्टीला इलेक्शनमध्ये वापरण्याचं काम अनेक लोकांनी केलं, अनेक विरोधी पक्षांनी केलं, ते आता लोकांनी ओळखून सोडलं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये त्याचा परिणाम होईल. वा, आपण एवढा व्यस्त वेळ असताना देखील माध्यम यूट्यूब चॅनलला आपण दुसऱ्या चौकपणे उत्तरं दिलेली आहेत, कुठल्याही प्रश्नाला बगल आपण दिलेली नाही. आणि एकंदर कशा पद्धतीने तुमची मोठी बदलणी आहे याबद्दलची दिलखुलास माध्यमे साधलेलं आहे याबद्दल माध्यम समूहातर्फे तुमचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो आणि तुमच्या बाबी वाटचाली माध्यम समूहातर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलचे आपल्या कॉमेंट्स बॉक्स आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नोंद करा. आणि हा व्हिडिओ आवडल्या माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा.